भावना सर, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिले ते आपण होऊन त्यांनी राजीनामा दिलेला आहे. कोणाच्या दबावाखाली त्यांनी राजीनामा दिलेला नाही. आणि आम्ही शिवसैनिक आहे, साहेबांच्या बाळासाहेबांच्या पाठीमागं आम्ही खंबीर म्हणून राहणार आणि अजून बी राहणार. आणि अजून आम्ही शिवसैनिक ओपन करणार. गद्दारी गेले आहेत त्याला जाऊन द्या, गद्दारी संघात आम्ही हे करणार ना, त्यांना त्यांची शिक्षा त्यांना भेटायची ती भेटणार. हां, आणि गद्दारी झाले ना त्यांना आम्ही हे करणार नाही. त्याने आम्ही शिवसेना ओपन आम्ही करणार. साहेबांनी घाबरायचं नाही, आम्ही शिवसैनिक त्यांच्या पाठीमागं साहेबांच्या सतत राहणार आणि सतत आम्ही त्यांना निवडून देणार. ही आमची शिवसेनेची ताकद आहे आणि आम्ही ताकद लावणार साहेबांसंगाती. हां, गेले ते जाऊन द्या ना, गद्दारी केली त्यांनी. वामनराव साहेबान जे साहेब होते, आमचे मोठे साहेब होते, त्यांच्यापासून आम्ही शिवसेना स्थापन केलेली आहे. ते अजून पण आमची शिवसेना स्थापन आम्ही करणार आणि अजून पण मरोपी शिवसेना आम्ही ओपन करणार. साहेबांना ताकद आम्ही देणार. हां, अशी शिवसेनेची हे आहे. अजून आम्ही शिवसेना सोडणार नाही. साहेबांना ताकद देऊन ओपन करणार शिवसेना. आणि शिवसेना ओपन झाल्याच्या नंतर आम्ही काय ते एकच की साहेबांना हरून देणार नाही. आज दुःख बी ऑफर केले साहेबांनी, सांगितलं ते आले मुंबईमध्ये बी त्यांना काय करू नका. काय करायचं ते त्यांना, ते एवढ्या वर्षी शिवसेनेत राहून साहेबांना गद्दारी की दाखवलं त्यांनी, असं करायला नको होतं. आम्ही आता इतके बाळासाहेबापासून आहेत की आम्ही कट्टर राहिलेले आहे. अरे तुला काय कमी केलं साहेबांनी, एवढं हे साहेबांवर करायचं होतं ते. आम्ही नाराज नाहीत साहेब, आमचे नाराज नाही. स्वतः होऊन दिलेला आहे राजीनामा, ते झालं पाहिजे. बस आम्ही कट्टरच राहणार आणि शिवसेनेही राहणारच आणि ओपन करून दाखवणारच आम्ही शिवसेना. म्हणजे लय दुःखातच काढलेच, एवढं आजारी असून की कुठं काय झालं तरी साहेब धावत होते, कुठं काय असलं तरी साहेब आमचे धावत होते. आम्ही म्हणायचो काय साहेब आजारी पडला वगैरे विना. खूप कामं केले 2.5 वर्षात त्यांनी, कामं खूप केलं. मी गद्दाऱ्यांनी ना त्यांच्यावर विश्वास नाही ठेवला, त्यांनी खूप हे केलं की त्यांचं चांगलं होणार नाही. आमच्या साहेबांना जेवढं दुखवलं ना ते चांगलं होणार नाही त्यांचं. आणि अजून पण साहेबांना आम्ही सांगतो, चांगले तुम्ही राहा, आम्ही शिवसेना आणि ओपन करू आणि तुमच्या पाठीमागं शिवसेना आहे. घाबरायची काय जरूर नाही. हां, शिवसेनेत आले तर आम्ही घेणारच नाही त्यांना. त्यांनी गद्दाने एवढे साहेबांबरोबर गेले, त्यांचं काय विषय आहे आम्हाला? काही नाही विषय. तो खरा हे असता तर तो आजला गेला नसता. खरं त्यांनी शिवसैनिक दाखवला असता ना तो गेला नसता. एवढं आता सांगतो ना बाळासाहेबापासून आम्ही हे आहेत, मग तू का फुटलास? हां, साहेबांचे आमचे विचार मांडायचे, साहेबांक बसायचं, साहेबांची काही हे होतं ते बघायचं ना. पण नाही आला तो, त्याला यायचंच नव्हतं ना. काय दिलं नाही साहेबांनी? काय दिलं नाही? खूप दिलं. तुम्ही मात्र सोबत आहात? हां, आम्ही सोबतच राहणार. आम्ही शिवसेना कुठं जाणार नाही. साहेबांना अजून आम्ही ताकद घेऊन सांगतो, आम्ही तुमच्या पाठीशी राहणार आणि शिवसेनाही ओपन करून दाखवणारच, त्याच्या तोंडावर मारूनच दाखवणार. हे आमची वाक्य आहे.